चंदगड तालुक्यातील रताळी उत्पादकांची अक्षरशः लूट होती जवळची बाजारपेठ म्हणून शेतकरी बेळगाव मधील माल विकतात पण कर्नाटकातील व्यापाऱ्यांकडून महाराष्ट्रातील चंदगडच्या शेतकऱ्यांना कवडी मोलाचा भाव दिला जातो त्यातून चंदगडच्या रताळी उत्पादकांची अक्षरशः लूट होतीये चंदगड तालुका कोल्हापूर जिल्ह्यात असला तरी इथल्या शेतकऱ्याला कर्नाटक राज्यातील बेळगाव शहर जवळ पडतं त्यामुळे शेतात उत्पादित झालेला माल अनेक शेतकरी बेळगावला घेऊन जातात मात्र बेळगावच्या व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव मिळतोय सध्या चंदगड तालुक्यात रताळी काढण्याचा हंगाम सुरू आहे सुरुवातीला प्रति क्विंटल पंचवीसशे रुपये इतका भाव मिळत होता मात्र रताळ्याची आवक वाढल्यानं कर्नाटकमधील व्यापाऱ्यांनी हाच भाव सहाशे ते आठशे रुपयांवर आणला आहे आधीच महापुरानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला रताळी उत्पादनातून दिलासा मिळेल अशी आशा होती परंतु कर्नाटकी अडत व्यापारी रताळ्याला कवडीमोलाचा भाव देत असल्यानं चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे दरवर्षी ही समस्या उद्भवते चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रताळी उत्पादन होतं त्यामुळं रताळी प्रक्रिया उद्योग तालुक्यात सुरू करण्याची गरज आहे